कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा भाजपा नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील निमंत्रित साहित्यिकांचे साहित्य संमेलन कणकवलीत संपन्न झाले. पारकर यांनी जिल्ह्यातील साहित्य परंपरेला प्रोत्साहन दिल्याची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा भाजप नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्याला साहित्य परंपरेचा वारसा आहे. हा वारसा संदेश पारकर यांनी जोपासल्याची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. यानिमित्त निमंत्रित कवींचे साहित्य संमेलन पार पडले. यावेळी निमंत्रित कवींनी सादर केलेल्या कवितांना भरभरून दाद मिळाली. तू ओघळणाऱ्या दवापरी, तू खळाळणाऱ्या झऱ्यापरी, वेल कोवळी नाजूक अल्लळ, वेल कोवळी नाजूक अल्लळ, तू अंकुरणाऱ्या तुऱ्यापरी, तू पहाटवारा राणीवणी, तू पहाटवारा राणीवणी, तू सांज गारवा लपेटुणी, तू पहाटवारा राणीवणी, तू सांज गारवा लपेटुणी, उषा साजिरी निर्मल विमल, उषा साजिरी निर्मल विमल, तू शांत विसावा पुन्हा तुणी, तू चूल काजळी घरातली, तू चूल काजळी घरातली, निशब्द शेज तू मिठीतली, तू चूल काजळी घरातली, निशब्द शेज तू मिठीतली. तरी कोर्टात सुटलो काहीच कळणार नाही. नेतो म्हणता म्हणता मंत्री होता होता तडीपार कसो झालो काहीच कळणार नाही. सर्वधर्म समभाव आदर्श होता गाव, काडी लावणाऱ्याचा नाव काहीच कळणार नाही. लिहूक येणार नाही, वाचूक येणार नाही, सभेत बोलता काय काहीच कळणार नाही. गरीब पोर शिकलो, नंबरात पास झालो, नोकरी कोण देतलो काहीच कळणार नाही. लय दिसानी जावईलो जाय कुंभ मार्गे, फोडी फोडी ते का घाल हाडा आमका ठेगे. लय दिसानी जावईलो जाय माशे हाडगे, सरंगो पापलेट ते का घाल आमका इरडा ठेगे. लय दिसानी जावईलो जाय काजी भाजगे, ससले ससले ते काठे मोडके आमका ठेगे. लय दिसानी जावईलो जाय घावने काडगे. यावेळी निमंत्रित कवींचा सत्कारही आयोजकांच्या वतीने करण्यात आला. तसेच संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं. यावेळी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, प्राचार्य डॉक्टर नामदेव गवळी, रुझारियो पिंटो, दादा मडकईकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.